वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोजेलोणी येथील मातंग समाजावरती झालेल्या भयाड हल्ल्याच्या प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्याबाबत आज संग्रामपूर तहसीलदारमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आद्यक्रांती गुरुलहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे बॅनर लावल्यामुळे गावातील काही अराजक समाज कंटकांनी रात्री 7 वाजता गावातील लाईट बंद करून मातंग समाजातील वयोवृद्ध स्त्रिया आणि लहान मुले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जमर मारहाण केली, तसेच 1 17 वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग केला. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींवर कार्यवाही होण्यासाठी सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि त्यांना कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी याकरिता निवेदन आज निवेदन देण्यात आले. यावेळी मातंग समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणी खुर्द तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी 20 नोव्हेंबर 2021 रोजी मातंग समाजावर काही समाजकंटकांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि तेथीलच 1 17 वर्षाची बालिका या बालिकेवर जवळपास 17-18 लोकांनी सतत बलात्कार करून या मुलीला जिवंत मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निषेधार्थ संग्रामपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुका आणि ग्रामीण यांच्या मिळून आज माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये या समाजकंटकांच्या विरुद्ध फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची सविस्तर मागणी आहे आणि या मागणीचा या शासनाने विचार करून उपरोक्त सर्व आरोपींना फाशीची शिक्षा जलद द्यावी ही आमची या ठिकाणी शासनाला नम्र विनंती आहे.